एक मोठी बातमी समोर येते, भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर सडेतोड उत्तर देऊ असा थेट इशारा देण्यात आलाय तालिबानांना. सीडीएस जनरल बिपिन राऊत यांनी भारतीय लष्कर मोठं वक्तव्य करण्यात आलंय. भारतीय भूमीत करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हालचालींना उत्तर देऊ असा थेट इशारा रावत यांनी दिलाय. भारतीय लष्करानं तयारी केली असल्याची माहिती रावत यांनी दिली. तर अफगाणिस्तानवरती तालिबानी कब्जा करणार हे निश्चित होतं, पण ते इतक्या जलद गतीनं हालचाल करतील आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतील असं वाटलं नव्हतं असं संरक्षण दलाचे मुख्य प्रमुख बिपिन रावत म्हणाले. 20 वर्षांपूर्वीप्रमाणेच आताही भारतामध्ये घुसखोरी होण्याची शक्यता असून त्यासंबंधीच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्करानं आपत्कालीन योजना तयार केली आहे अशी माहिती रावत यांनी दिली आहे. सध्याची ही मोठी बातमी, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर सडेतोड उत्तर देऊ असा थेट इशारा देण्यात आलाय तालिबानांना. सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी हा इशारा दिलाय. भारतीय लष्कराकडून हे मोठं वक्तव्य करण्यात आलंय. भारतीय भूमीत करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हालचालींना उत्तर देऊ असं रावत यांनी म्हटलंय. भारतीय लष्करानं संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती रावत यांनी दिली आहे. अफगाणिस्तानवरती तालिबानी कब्जा करणार हे निश्चित होतं, पण इतक्या जलद गतीनं हालचाल करतील आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतील असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.